संविधानाला तिलांजली देत देशामध्ये मनुस्मृती आणण्याचा शासनकर्त्यांचा डाव आहे. त्यातून विचार स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या मनुस्मृती विरुद्ध संविधान अशी लढाई सुरू असली तरी अंतिम विजय संविधानाचा होईल असा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या कॉम्रेड सुभाषिनी अली यांनी व्यक्त केला. इंडिया आघाडीच्या वतीनं आयोजित सामाजिक सलोखा सभेत त्या बोलत होत्या. गजापूर इथं झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कॉम्रेड सुभाषिनी अली सोमवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी त्यांनी दंगलग्रस्त भागाला भेट देऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा केली, तर आज इंडिया आघाडीच्या वतीनं आयोजित सामाजिक सलोखा सभेला मार्गदर्शन केलं. गजापूरमध्ये झालेली दंगल पूर्वनियोजित आहे. या दंगलीमुळे गेले 3 आठवडे त्या परिसरात संचारबंदी आहे. परिणामी बुद्धवाडी इथल्या दलितांची उपासमार होऊ लागली आहे, तर शासन गांभीर्यानं पाहत नाही. सध्या देशामध्ये मनुवादी विचारांचं शासन आहे, त्यातून आचार विचार स्वातंत्र्यावर बंधनं आणली जात आहेत. मनुस्मृती विरुद्ध संविधान या लढाईत अंतिमतः संविधानाचाच विजय होईल असा विश्वास सुभाषिनी अली यांनी व्यक्त केला. यावेळी प्राध्यापक उदय नारकर, विजय देवणे, बाबूराव कदम, सतीशचंद्र कांबळे, भरत रसाळे, सुवर्णा तळेकर, ए बी पाटील, सुभाष जाधव यांच्यासह इंडिया आघाडीतील कार्यकर्ते उपस्थित होते.